उदात आहेत. पण लक्षात ठेवा, संभाजी महाराजांचं मरण, संभाजी महाराजांचं बलिदान हो जगाच्या पाठीवरती, तयासी तुलना कैसी, मेरू मंदार धाकुटे हो. सूर्यानी सुद्धा अचंबित व्हावं इतकं क्रूर मरण, अत्यंत तेजस्वी मरण, अत्यंत देदीप्यमान मरण. कुणासाठी? आपली धरती, आपली माती, आपली संस्कृती, आपली परंपरा, आपले पूर्वज, आपला सत्व सन्मान, आपलं हिंदू स्वराज्य हो, हिंदुत्व, हिंदू धर्म ह्याच्या रक्षणासाठी हो या छाव्यांनी बलिदान केले, त्याला तोड नाही, कुणीही उपमा देऊ शकत नाही. हे सगळी मरणं आहेत ती व्यक्तिगत पातळीवरती अति उंच आहेत, पण राष्ट्राच्या समोर आव असून उभी राहिलेली एक नाही, दोन नाही, तीन नाही. मोहम्मद बिन कासिमच्या स्वारीपासून तो आत्ता या क्षणापर्यंत इस्लाम नावाचं एक क्रूर संकट हिंदुस्थानवरती कायम मुर्द्यावरती पाय देऊन उभा आहे. तुम्हाला माझं बोलणं पटणार नाही. हिंदुस्थानच्या स्वातंत्र्याला, हिंदुस्थानच्या अस्तित्वाला आव्हान ख्रिश्चन आणि मुसलमान या दोन बदमाशांचं आहे. ही संकट पालथी पाडायची असतील तर त्याच्यावरती नान्य पंथा विद्यते अयन आहे. सुटकेचा दुसरा मार्ग नाही, सुटकेचा मार्ग फक्त एकच आहे, शिवाजी संभाजी मार्ग. तो शिवाजी संभाजी मार्ग हिंदूंच्या चित्तात, अंतकरणात, बुद्धीत, हृदयात, रक्ताच्या थेंबा थेंबात भिनवणं हे क्रमांक एकच, राष्ट्राच्या उत्थानाचं, धर्माच्या रक्षणाचं, लोकशाहीच्या बळकटीचं, अ भारत मातेच्या पुनर्संस्थापनेचं असं विलक्षण काम आहे. ते काम शिवछत्रपतींचा छावा, त्याचा बलिदान मास पाळण्यामुळे घडणार आहे. तुमच्या आमच्या देशाची माती करून हो याचं इस्लामी स्थान त्यांना बनवायचंय. दोन दिवसापूर्वीच ते कुत्र कसं बोंबलंय ते बघा तो शरीफ काय म्हणतोय, की आमच्या गळ्याची नस आहे, नस तुझ्या बाची नस आहे. कुठला भरवा तुझा देश, कुठलं काश्मीर? दुर्दैवाची गोष्ट, समाज नादान आहे. अरे एका क्षणात संपवलं पाहिजे. अन्नातलं विष काढून टाकल्याशिवाय अन्न उपकारक होत नाही, देहातला रोग काढून टाकल्याशिवाय देह टिकत नाही, घरातलं अग्निबीज म्हणजे शॉर्ट सर्किट काढून टाकल्याशिवाय आपली हंतरुण वांगणं, आपलं धान्य धुन्य, आपली पोरोबाळ, आपलं घर हे भस्मसात होण्यापासून वाचू शकत नाही. देशाच्या देहातलं हे शत्रुबीज खुळून टाकल्याशिवाय राष्ट्र टिकत नाही. आणि ते ज्यांनी ओळखलं होतं ते हे शिवछत्रपती संभाजी महाराज असं दाहक मरण पत्करू शकतात. संभाजी महाराजांच्या आयुष्यातला एक प्रसंग आहे. रायगडावरती दुपारी 12 वाजले, सदरेवरचं काम केलं आणि चालले. कुठं? जेवायला चालले घरी. जाणार आत स्वयंपाकघरात प्रवेश करणार तेवढ्यात त्या होळीच्या मळाच्या पलीकडे असलेला खंडोबल्ला ज्याच्या बापाला संभाजी महाराजांनी संशयाच्या वरून हत्तीच्या पायाखाली देऊन तुडून ठार मारला होता शिक्षा म्हणून, बाळाजीऊजी चिटणीस, असा खंडोजी बल्लाळ छत्रपतींशी एकनिष्ठ होता. भले माझ्या बापाला मारला असेल चुकून, हिंदवी स्वराज्यापेक्षा माझा बाप, माझा संसार आणि माझा राग लोभ बिलकुल मान्य नाही मला. छत्रपतींच्याच पायाशी, हिंदवी स्वराज्याच्या पायाशी एकनिष्ठ राहणार. झालं तिकडनं संभाजी महाराज चालले जेवायला, पाट मांडलाय, पुढे एक पाट आहे, ताट ठेवलंय. तो तिकडनं ओरडत खंडोबाला मोठ्या मोठ्याने ओरडत आले, काय महाराज 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 थांबा थांबा. महाराजांना, संभाजी महाराजांना कळलं नाही का असं करतोय. आला धपाटाकत आला, लांबनं पळत आला, महाराज बसू नका. कळेल का? नका बसू, पाटावर बसू नका, जीव नका, थांबा. ताट उचललं, ताट उचललं, बाहेर आणलं आणि असं मैदानात ठेवलं. आणि कुत्र, कुत्र दिसतंय का हे यू 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 करून ते कुत्र बोलवलं, कुत्र बोलवलं, कुत्र पळत आलं. निमीच्या सरावातलं ओळखीचं होतं, आलं तोंडाकडे बघितलं खंडोबल्लाळांच्या, संभाजी महाराजांच्या असं बघितलं. खंडोबल्लाळ म्हणले खा खा, पण ती खालती बघत तोंड लावलं. मिनिट गेलं, दुसरं मिनिट गेलं, तिसरं मिनिट गेलं, चौथं गेलं, पाचवं मिनिट संपतंय ना संपतंय, हे कुत्र पालथं पडलं. पुढचे मागचे दोन्ही पाय झटके द्यायला लागले,
शेवटी एक किंकाळी फोडली, जीभ बाहेर आली, कान ताट झाले, देह असा ताटला. शेवटची किंकाळी फोडून ते कुत्र मेलं. संभाजी महाराजांनी ते बघितलं, ते जे अन्न होतं त्याच्यात विशेष होत. हो, सोयराबाईंनी संभाजी महाराजांना ठार मारण्यासाठी विषप्रयोग केला होता. संभाजी महाराज त्या दिवशी मरत होते. अरे, अन्नातलं विषबीज काढून टाकलं पाहिजे तर ते अन्न उपकारक होणार. रोगातलं देहातला रोग काढून टाकलं पाहिजे, रोगबीज काढलं पाहिजे. घरातलं अग्निबीज शॉर्ट सर्किट काढलं पाहिजे, तसं देशाच्या देहातलं शत्रुबीज काढलं पाहिजे, ठार मारून टाकलं पाहिजे. अत्यंत अत्यावश्यक आहे, ते केलंच पाहिजे. आपण मूर्ख आहोत. कोणचा? मग ते एक गांडू जात आहे की हिजड्यांची सुशिक्षित. भिडे गुरुजी, तुम्ही थोडा विवेक केला पाहिजे काहीतरी. आता ते औरंगजेबही नाही आहे, आता संभाजी महाराजही नाही आहे. ही इतिहासातली मडी कशाला उकळून काढताय? काय युक्तिवाद आहे? ते टी व्ही चॅनलवरती असे असे हात करत ते वटवागळे वटवागळ्या करतोय का नाही? नितीन वटवागळे ते सुशिक्षितांचा राजा आहे. गेलं जुने जाऊ द्या मरणाला गुणी. इतिहासातली मडी कशाला करताय? आता औरंगजेब नाही आहे, संभाजी महाराज नाही आहे, पुढचा मार्ग धरूया. अरे भडव्या, तुला कोणी सांगितलं ते नाही आहे म्हणून? आज बांगलादेशच्या रूपाने, पाकिस्तानच्या रूपाने नव्हे, ह्या देशात ओवैसी सारखी जी कुत्री आहेत त्यांच्या रूपाने औरंगजेब जिवंत आहे. प्रश्न असा आहे, संभाजी महाराज जिवंत आहेत? अजिबात नाही, अजिबात नाही. ही स्थिती लक्षात घेतली पाहिजे. जोपर्यंत या देशाच्या पाठीवरती इस्लामी सत्ता उभी आहे तोपर्यंत औरंगजेब जिवंतच आहे. त्या औरंगजेबाची अंत्ययात्रा काढणं अत्यंत अत्यावश्यक आहे. का भिडे गुरु, तुम्हाला साक्षात्कार कसा काय झाला? माझा साक्षात्कार नाही झाला, मी सत्य गोष्ट इतिहासातली तुम्हाला सांगतो. 3 एप्रिल 1680 हो कृष्ण झालेला देह असा उचलला, हात ठेवून कबरेच्या वरचा भाग, आणि भूतीच्या लोकांना शिवचतुर्थी काय म्हणले? सप्त सिंधू सप्तगंगा मुक्त करा, काशीचा विश्वेश्वर सोडवा. सप्त सिंधू सप्तगंगा मुक्त करायचा अर्थ, अरे खालच्या पाची पाचशे वरची मुघलशाही, अजिशाही, हिमादशाही, बरीशाही, निजामशाही, कुतुबशाही, वरची मुघलशाही, या सगळ्या इस्लामी अजगरांचा नरड फाडून भारतमातेचे पंचप्राण गेले शेकडो वर्षापासून हे गिळत आहेत, हे त्यांचे जबडे फाडून ते पंचप्राण बाहेर काढा, तिला जीवन द्या. हे सांगून गेले इस्लामी सत्ता नामशेष करा आणि हिंदूंचं राज्य हिंदुस्थानमध्ये उत्पन्न करा. अंतकालेपी मामेव स्मरण त्वा कलेवरम, ती आपल्या बापाची शेवटची इच्छा ऐकलेले संभाजी महाराज ती पूर्ण करण्यासाठी बलिदान पत्करतात. आणि संभाजी महाराज ती इच्छा घेऊन सगळेले त्यांच्या देहातून तुकडे तुकडे झाल्यानंतर जी इच्छा बाहेर पडली त्या गीतेमध्ये 8व्या अध्यायात उपांत्य श्लोक आहे. कोणता? अंतकालेपी मामेव स्मरण त्वा कलेवरम. अंतकाली माणसाच्या देहातून प्राण बाहेर जाताना त्याच्या मनात त्याच्या चित्तात जो विचार असतो तो विचार घेऊन असतो पुढच्या देहाचं वस्त्र बांधून गर्भवास 9 महिने 9 दिवस करून परत त्या वासना त्या वांछा त्या लिप्सा त्या महत्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी परत पुढच्या जन्मात वाटचाल करतो. बापाची इच्छा काय होती? की सगळ्या इस्लामी सत्तांची अंत्ययात्रा करा. संभाजी महाराजांच्या चित्तात तीच इच्छा होती. ती इच्छा संभाजी महाराजांच्या देहातून तुकडे होत असताना बाहेर पडली आणि एका देहात गेली नाही. या सह्याद्रीच्या कुशीत जन्मलेल्या लक्षावधी तरुणात 8 तरुण्यांनी मुसमुसल्या मराठी रक्ताच्या पोरांच्या अंतकणात गेली आणि लक्षावधी पोर कमाल लागली, 27 वर्ष लढली. कशासाठी? अटापिटा कुठं तुझं गाव? इस्लामी सत्ता नामशेष करायची. अरे हिंदुस्थानमध्ये पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर कुठल्याही राज्यामध्ये कुठल्याही जिल्ह्यामध्ये कुठल्याही घरामध्ये कुठल्याही माय बहिणीच्या पोटी ह्या दिल्लीच्या तख्ताचे तुकडे केले पाहिजेत. हे तख्त फोडून टाकलं पाहिजे, सत्ता संपवली पाहिजे. अशा प्रकारची आग हे कुठे जन्माला आली नाही, ती आग फक्त महाराष्ट्रात या महापुरुषामुळं, त्या जिजासाहेबांच्यामुळं, त्या शहाजीराजांच्यामुळं, त्या संभाजी महाराजांच्यामुळे जन्माला आली हे लक्षात ठेवा तुम्ही. हे सगळे हिशोब लक्षात घेऊन आमच्या संस्कृती आमच्या धर्मात अनेक कार्यक्रम आहेत. देशभक्तीचा, धर्मभक्तीचा, स्वातंत्र्य भक्तीची जोपासना करणारा
उपासना करणारा हा धर्मवीर बलरामास आमचा धर्माचार झाला पाहिजे, आमचा राष्ट्राचा आचार झाला पाहिजे। ही राष्ट्राच्या उपासनेची गोष्ट आहे। मी तुम्हाला सांगणार आहे की 19 फेब्रुवारीला शुद्ध प्रतिपदा आहे, त्या दिवसापासून ते 20 मार्च फाल्गुनी अमावस्येपर्यंत केवळ महाराष्ट्रातल्या लोकांनाही संबंध देशातल्या लोकांनी राष्ट्राची धर्माची देवाची मातृभूमीची उपासना म्हणून हा धर्मवीर बलिदान मास पाळला पाहिजे। तुम्हाला सांगू, हे देवेंद्र फडणीस आहेत, त्यात चांगली व्यक्ती आहे, चांगली व्यक्ती आहे, त्यांना मी सांगणार आहे, भेटून सांगणार आहे 19 तारखेच्या आत जाऊन। अगदी सांगतो, देवेंद्रनाथ चांगलं काम करताय। खास अधिवेशन बोलवा, 288 आमदार बोलवा, 4 तासाचं अधिवेशन घ्या, संभाजी महाराजांची प्रतिमा विधानसभेत लावा, त्यांना श्रद्धांजली वा। तो शोकाचा सुखाचा शोकाचा दुःखाचा सुखाचा दिवस माना, ते राष्ट्रीय कर्तव्य आहे। आपल्या बापाचं श्राद्ध करणं हे आपलं कर्तव्य आहे, तुम्ही हे करा। मी सांगणार आहे, पंतप्रधानांना सांगणार आहे, भारताला हिंदुस्थान म्हणून जगायचं असेल संभाजी महाराजांचा बलिदान मास हा व्रत म्हणून पत्करला पाहिजे। की आग रग झग हिंदूंच्या स्त्री पुरुष भेद न करता असं येतो हिमाचल हिंदुस्थानच्या रक्तात, ही आग रग झग निर्माण झाली पाहिजे। आणि माझी खात्री आहे आपण अंतःकरणपूर्वक हे व्रत कराल आणि या देशाला एक नवीन जीवन आपण देण्याचं काम करूया। देशाला भौतिक प्रगती पाहिजे, देशाच्या देहावरती विकासाचे सुधारणांचे आणि प्रगतीचे अलंकार चढवले पाहिजेत, पण देशाच्या देहात जो प्राण आहे, देशभक्ती धर्मभक्ती स्वातंत्र्यभक्ती सत्वसन्मान, त्या प्राणाची उपासना या धर्मवीर बलिदान मासातून होणार आहे, ते करणं अत्यंत अत्यावश्यक आहे। बोलणे जाते विरून अमर राहे सत्कृती, जास्त बोलण्यात काय सवय। आपण ही गोष्ट सगळ्या लोकांच्यापर्यंत सांगूया, बोलूया आणि हा धर्मवीर बलिदान मास पाळण्याची पद्धत असं येत हिमाचल हिंदुस्थानमध्ये या व्रताची दीक्षा महाराष्ट्राला द्यावी लागेल। आधी गोवा ते गोंदिया कोल्हापूर ते डांग महाराष्ट्र शिवछत्री संभाजी महाराजांच्या रक्तरेखाचा उभा करूया आणि त्याच्या बळावरती या हिंदुस्थानचं तारू शेकडो वर्षापासून भरकटलं आहे हे ते समर्थपणे नेतृत्व करणारा महाराष्ट्र घडवून हिंदुस्थानचं बरोबर हिंदू राष्ट्रात अस्तित्व जगाला दाखवून देऊया। माझी खात्री आहे, यो या श्रद्धसेव साहेब, ज्याची जशी श्रद्धा असते तसं त्याला फळ मिळतं, ते करण्याची ताकद देतं। आणि आमचं दैवत तर 33 कोटी देव, 12 ज्योतिर्लिंग ज्यांच्या मुलं टिकली तो देवांचा देव, हे आम्हाला ती हा देवांचा देव आम्हाला ती ताकद देईल। एवढी अंतःकरणातली भावना व्यक्त करून मी खूप लांबलेलं भाषण थांबवतो। यानंतर आपण जागेवरती उभे राहूया, हात जोडूया, ताठ उभे राहूया आणि मी ध्येयमंत्र सांगतो तो अर्थाकडे चालीकडे भावनेकडे शब्दाकडे लक्ष देऊन अत्यंत गंभीर अंतःकरणाने पूर्ण एकाग्रचित्ताने उभा राहा म्हणावर। शिवरायांचे आठवावे रूप, शिवरायांचा आठवावा प्रताप, शिवरायांचा आठवावा साक्षेप, भूमंडळी शिवरायांचे कैसे बोलणे, शिवरायांचे कैसे चालणे, शिवरायांचे